सगळ्यांना सप्रेम जय शिवा। नांदेड जिल्ह्यामध्ये शासकीय दवाखान्यामध्ये आजच्या तारखेत गोरगरिबांचे 34 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, अत्यंत दुर्दैवी बाब आहे। मी सर्वप्रथम माझ्या वतीनं या सर्व मयत बंधू भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। खरं तर आत्ता सगळेच या दवाखान्यामध्ये येऊन गळा काढण्याचं काम करत आहेत, मग नांदेडचा खासदार असेल, हिंगोलीचा खासदार असेल, का कोणते मंत्री असतील, माजी मंत्री असतील, हे सगळे वराती मागून घोडे आहेत। यांना माहिती नाही का शासकीय दवाखान्यामध्ये गोरगरिबांची प्रचंड मोठी लूट चालू आहे? नांदेडचा सिव्हिल हॉस्पिटलचा विषय असेल, का नांदेड जिल्ह्याच्या DHOचा विषय असेल, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत चालणाऱ्या PHC आहेत, उपकेंद्र आहेत, त्याचे जे बालाजी शिंदे नावाचे अधिकारी आहेत, कोणाचा वरदा असते यांना? नांदेडच्या खासदाराचा वरदा असते। कुठला ना कुठला नेता यांच्या पाठीमागे उभा आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून गोरगरिबांची लूट चालू आहे। आज मृत्यू तांडव या ठिकाणी झाल्याच्या नंतर गळा काढण्यासाठी आणि दवाखाना किंवा हॉस्पिटलचा संडास पाण्याने उभा टाकून साफ करण्याची नाटकबाजी आणि नौटंकी करणाऱ्यांना मला सांगायचे, बाबांनो तुम्हाला सत्यानं तुम्ही आंधळे झालात, त्यामुळं गरिबांच्या जीवाची किंमत तुम्हाला नसेल। मी आपल्या माध्यमातून सामान्य जनतेला, गोरगरिबाला, दीनदलिताला, बहुजनाला विनंती करेल की या राजकीय नेत्यांवर आता विश्वास ठेवावा की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि सरकारी दवाखाना, नांदेडचा सरकारी दवाखाना, सिव्हिल हॉस्पिटल किंवा PHC असतील खेड्यामध्ये, तालुक्यावर चालणाऱ्या उपकेंद्र असतील, यामध्ये 80% वैद्यकीय साहित्य हे बाजारात काळ्या बाजारात विकलं जात आहे, खुलेआम विकलं चाललंय, पण त्यावर कोणताही नेता बोलायला तयार नाही। हप्ते घेऊन सगळ्यांचे तोंड बंद केले जात आहेत। डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल विष्णुपुरी असेल, हे एक निमित्त आहे, पण प्रचंड मोठा भ्रष्टाचार वैद्यकीय विभागात चालू आहे। आपण आता लोकशाही जगतो आहोत का हुकुमशाही जगतो आहोत याचंही चिंतन करण्याची वेळ आलेली आहे। मी आपल्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आता कुठंतरी निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि या प्रस्थापित राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय तुमच्या जीवाची किंमत त्यांना कळणार नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे। म्हणून मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत त्यांना तातडीनं निलंबित करा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा अशी माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे। धन्यवाद।